रणधुमाळी ग्राम पंचायत निवडणुकांची अनुभवा कोकण शाही सोबत। नमस्कार दर्शको, आपल्याला माहितीच आहे सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे। अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा धुरळा उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। आपण सध्या वेताळ बंबर्डे गावामध्ये आलेलो आहोत। आपल्यासोबत समृद्ध गाव विकास पॅनलच्या सरपंच पदाचे उमेदवार प्रणाली जयसिंग घाडी आज आपल्यासोबत आहेत। मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे कोकणशाहीच्या या विशेष कार्यक्रमामध्ये। मॅडम, मी तुम्हाला विचारतोय, हे आपलं समृद्ध गाव विकास पॅनल आहे, पॅनल उभं करण्यामागचा नेमका उद्देश काय? पॅनल उभं करण्यामागचा नेमका उद्देश म्हणजे केंद्र सरकार ज्या पद्धतीने देशाला उभारी देत आहे आणि भविष्यातील आपला जो देश तयार होणार आहे, ज्याला म्हणजे सगळ्या जगासाठीच हे भारी पडणार आहे किंवा एक नवी उभारी मिळणार आहे आपल्या देशाला, आणि त्या विकासामध्ये, देशाच्या विकासामध्ये माझ्या गावाचाही छोटासा खारीचा हिस्सा असावा असं मला वाटतं। म्हणून मी या पॅनलसाठी उमेदवार म्हणून उभी राहिलेली आहे। मॅडम, जर गावाने तुम्हाला संधी दिली तर विकासाची नेमकी कशी ब्लूप्रिंट तुमच्या डोळ्यासमोर आहे? गेली 15 वर्षांमध्ये ग्रामपंचायतीमार्फत गावामध्ये हवा तसा विकास झालेला नाही आहे किंवा झालेला दिसून येत नाही। तर जर गावाने संधी दिली तर ग्रामपंचायत म्हणजे काय आणि सरपंच कसा असावा ह्याचं आदर्श उदाहरण जिल्ह्यात आणि आपल्या राज्यातही लोकांना बघायला मिळेल याची आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। मॅडम, तुम्ही उच्च शिक्षित आहात, उच्च विद्याविभूषित आहात, आपल्या शिक्षणाचा उपयोग नेमका गावच्या विकासासाठी कसा होणार आहे? हो, उच्च विद्याविभूषित मी आहेच नक्कीच। MA BEd प्लस LLB झालेली आहे। ॲडव्होकेट म्हणून मी कोर्टमध्ये 1 वर्ष कामही केलेलं आहे। मग अशा वेळेला माझ्या शिक्षणाचा उपयोग माझ्या गावासाठी करावा असं मला मनापासून वाटतंय। तर गावामध्ये बऱ्याच लोकांना याचा आता विचार करू लागले आहेत की मॅडम कायद्याच्या माणूस आहेत आणि कायद्याच्या चौकटीतच सगळ्यांना बघणार आहेत। नक्कीच आहे, गावाच्या विकासाच्या मार्गामध्ये जर काही अशा इल्लिगल गोष्टी होत असतील तर त्या ठिकाणी मला माझ्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर करायचाच आहे आणि गावाचं जे ग्रामपंचायतीमधलं काम आहे ते क्लीन, क्लिअर आणि विकास कामं स्टँडर्ड होतील याच्याकडे मी बारकाईने लक्ष ठेवणार आहे। मॅडम, आता मी एक ग्रामस्थ म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, मी देखील याच गावचा आहे। प्रश्न माझा असा आहे, आपण शिक्षिका म्हणून देखील कार्यरत आहात, जर सरपंच म्हणून तुम्ही निवडून आलात तर सरपंच आणि शिक्षिका या दोन्ही पदांना न्याय तुम्ही नेमका कसा देणार आहात? बरोबर, गेली 14 वर्ष मी ज्ञानदानाचं काम करत आहे। कोणत्याही पगाराची अपेक्षा न करणारा किंवा एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षक म्हणून मी काम करते। तर हे शिकवणं हे आपलं ज्ञानदानाचं काम आहे, त्यामुळे तिथे कोणत्याही पगाराची अपेक्षा गेली 14 वर्ष आम्ही केलेली नाही आहे आणि ह्याच्याही पुढे करणार नाही आणि ह्याच्या पुढे परमनंट जॉब मिळणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे। कारण काय, जो शिक्षण क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याला जोपर्यंत आळा बसत नाही तोपर्यंत हुशार असणारी माणसं किंवा हुशार उमेदवार, हुशार शिक्षक ज्यांनी आपलं टॅलेंटपणाला लावून मार्क मिळवलेले आहेत ती मुलं घरात बसलेली आहेत आणि बोगस शिक्षक सध्या काम करत आहेत। तर माझ्या मी जे हे शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण घेताना खडतर समस्येनं मी लग्नाच्या आधीची गोष्ट आहे, खडतर समस्येनं मी खूप सामोरे गेलेली आहे आणि त्यावेळेला शिक्षण घेताना येणाऱ्या समस्यांना मी जवळून पाहिलेलं आहे। त्यामुळे गावातील मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत मी ह्या समस्यांचा आवर्जून विचार करणार आहे आणि त्या दृष्टीने मुलांना येणारे म्हणजे मुलांना काय समस्या येतील त्या सोडवण्यासाठी मी त्याला प्राधान्यक्रम देणार आहे। आता लोकांचं असं गैरसमज झालेला आहे की मॅडम खूप स्ट्रिक्ट आहेत, नक्कीच स्ट्रिक्ट आहे। मी इंग्लिशची टीचर आहे, इंग्लिशच्या टीचरला असं डळमळीत राहून चालणार नाही आहे। तर योग्य ठिकाणी स्ट्रिक्टपणा दाखवायला लागतो आणि त्यामुळेच मुलांमध्ये प्रगती होते। तर इथे लोकांनी असा प्रचार सुरू केला आहे की मॅडम स्ट्रिक्ट आहेत, तुम्ही गेला तर तुम्हाला दाखले मिळणार नाहीत। आपल्याला लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की ग्रामपंचायतीमध्ये दाखल्याच्या पलीकडे अजून बरंच काही काही तुम्हाला द्यायचं असतं, तर मी दाखले तर देणारच आहे, त्याचबरोबर तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी काही दाखवून देणार आहे जे ग्रामपंचायतीमार्फत तुमच्यापर्यंत अजून पोहोचलेले नाही आहेत। मॅडम, अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा, आजच्या दिवशी गावातील ग्रामस्थांना नेमकं काय म्हणतात? खूप छान प्रश्न विचारला। मी एवढंच सांगेन, चांगल्या लोकांशी चांगले वागा, वाईटांशीही चांगलेच वागा। हिऱ्याने हिरा घडवला जातो परंतु चिखलाने चिखल साफ होत नाही। तुम्ही निस्वार्थी काम करा, त्याची प्रचिती तुम्हाला नक्कीच येणार आहे आणि त्यामुळे चांगल्या गोष्टीला, चांगल्या विचारांना आणि चांगल्या माणसांना तुम्ही पाठिंबा द्या आणि आपल्या गावाचा विकास घडवण्यासाठी आपल्याला सहकार्य करा। धन्यवाद मॅडम आपला वेळ आम्हाला दिल्याबद्दल। या ठिकाणी चांगल्या लोकांना पाठिंबा द्या,
आणि गावच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न करा अशा प्रकारचं आवाहन जे आहे ते प्रणाली घाडी मॅडमनी केले या ठिकाणी केलेलं आहे. चिन्मय घोगळे, कोकणशाही, वेताळ बंबर्डे. रणधुमाळी ग्रामपंचायत निवडणुकांची अनुभवा कोकणशाही सोबत. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.